सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट प्रवीणचंद्र जंगले यांनी नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक याबाबत काय म्हटले आहे, ऐका त्यांच्या शब्दात। सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट नुकताच लागू केलेला आहे आणि हा कायदा संसदेनं दोन्ही सभागृहाने मोठ्या बहुमतानं पारित केलेला आहे आणि लोकशाही मूल्य जाणणाऱ्यांनी मानणाऱ्यांनी या कायद्याचं समर्थन करणं आवश्यक आहे। कारण लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी हा कायदा मोठ्या सभागृहात मंजूर केला आणि राष्ट्रपतींचीसुद्धा त्याला मान्यता मिळालेली आहे। मुळात सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट जो आहे तो अत्यंत आवश्यक आहे या देशामध्ये। या देशाची धर्मशाळा होते आहे आणि होऊ लागली, गेल्या अनेक वर्षापासून धर्मशाळा झालेली आहे आणि त्याच्यामुळे कोणी यावं, इथं राहावं, वाटेल ते करावं, उद्योग करावे आणि आमच्या संरक्षण, आमचं कुटुंबाचं संरक्षण, आमच्या मालमत्तेचं संरक्षण होऊ शकत नाही अशी भीती आज निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हा कायदा आवश्यक आहे। आणि त्या कायद्याच्या सगळ्या अनेक चांगल्या बाजू असतानासुद्धा मुद्दाम राजकारणग्रस्त लोक राजकारण करतायत आणि या कायद्याला विरोध करतायत। यातली त्यांना काही तरतुदी माहिती नाही आणि काही ज्ञान, त्या तरतुदी माहिती करून देण्यासाठी, सगळ्यांना समजवण्यासाठी आम्ही आता आलेलो आहे समोर। वकील लोक आहोत आम्ही आणि आम्हाला कायद्याची जाण आहे, आम्ही कायद्याचा अभ्यास करणारे आहोत आणि आम्ही सांगतो की हा कायदा आवश्यक आहे देशासाठी आणि देशाला हा कायदा पाहिजेच आहे आणि तो कधीचाच व्हावा होता पण आता झालेला आहे आणि आतासुद्धा करून तो त्याची फार मोठी एक देशाची आपली संरक्षण सिद्धता, आपण अंतर्गत संरक्षण सिद्धता आपल्याकडून झालेली आहे आणि अशा तऱ्हेनं हा कायदा पारित केल्याबद्दल मी संसदेचं, राष्ट्रपतींचं अभिनंदन करतो। राष्ट्रपतींनी चांगले निर्णय घेतला आणि हा कायदा मंजूर केलेला आहे। आपण सगळ्यांनी याला सपोर्ट केला पाहिजे आणि यातले जे व्हाईट एलिमेंट आहेत की जे विरोध करत आहेत या कायद्याला, जे हुडकले पाहिजे, ते शोधले पाहिजे, ते का करत आहेत त्याच्यामागचं कारण शोधलं पाहिजे, त्यांचा अंतस्थ हेतू आपण जाणून घेतला पाहिजे असं माझं सगळ्यांना निवेदन आहे, सगळ्यांना विनंती आहे माझी। आणि सगळ्या, कारण ॲक्टला विरोध करणारे रस्त्यावर येत आहेत पण मानणारे जे लोक आहेत ते मोठ्या संख्येने पण सायलेंट आहे आणि ते काही विरोध करत, ते काही सायलेंट माणूस काही बाहेर येत नाही रस्त्याच्या, रस्त्यावर येत नाही आणि तो विरोध करत नाही, परंतु जो सायलेंट असतो किंवा जो हे असतो हल्लेखोर असतो ते मात्र रस्त्यावर येतात, अशी ही नेहमीची स्थिती आहे। आणि म्हणून त्याला काउंटर म्हणून आम्ही, काउंटर नव्हे पण त्याला एक समर्थन म्हणून आम्ही आलेलो आहे रस्त्यावरती। रस्त्यावर म्हणजे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आता आणि आम्ही आमच्या परीनं सगळ्यांना हा कायद्याचं समजवण्याचा प्रयत्न करणार आहे, समजून देणार आहे। ज्याला कोणाला आक्षेप असतील त्यांनी आम्हाला भेटावं, आम्ही त्याचं समाधान करून देऊ। आम्ही सगळे वकील लोक इथे तयार आहोत, कोणालाही ज्याचं खंडन, ज्याला कोणाला डिबेट करायचं असेल तर खुलेपणाने मी आव्हान देतो की या, आपण डिबेट करू याच्यावरती, या विषयावरती, आणि हा कायदा कसा योग्य आवश्यक सर। हा कायदा मुस्लिम विरोधी आहे का असं एक वाटतं? मुळीच मुस्लिम विरोधी कायदा नाहीये। जे इथे मुस्लिम भाई आहेत, भाऊ आहेत, ते आहेतच इथे, पण जे आता गेल्या 2014 पासून जे भारतात आलेले आहे, बांगलादेशातून आलेले, पाकिस्तानातून आले, नेपाळातून आले किंवा कुठूनही आलेले मुस्लिम आहेत, ते मात्र त्यांच्या विरोधात मात्र नक्की आहे, बरोबर आहे आणि ते स्वाभाविकही आहे, कारण त्यांचा काही संबंध नाही, त्यांनी कशासाठी इथे यायचं, त्यांनी नाही, पण आमचे जे बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत, ते तर इथले नागरिक आहेत। घुसखोरांच्या विरोधात मुख्य म्हणजे हा कायदा आहे, घुसखोरांच्या विरोधात। इथे भारतामध्ये जो घुसखोर येतो तो सगळ्यात अतिरेकी कारवाई करतो असं नाही, तो हिंदू असतो, तो शीख असतो, तो सिंधी असतो, ते अतिरेकी कारवाई नाही करत, अतिरेकी कारवाई करणारे घुसखोरांच्या बद्दलच्या विरोधात आहे। ओके, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।